चैप्टर 12 पेरिमीटर एंड एरिया, परिमिति व क्षेत्रफल। क्वेश्चन 4, रेक्टेंगुलर हॉल इज 12 मीटर लॉन्ग एंड 6 मीटर ब्रॉड। इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेयर टाइल्स ऑफ साइड 30 सेंटीमीटर। हाउ मेनी टाइल्स विल फिट इन द एंटायर हॉल? हाउ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर वेर यूज? म्हणजे मराठीत काय, तर आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर व रुंदी 6 मीटर आहे। या खोलीस 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील? या उदाहरणातील चौरसाकृती फरशा 15 सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा बसतील? तर आपण आधी रेक्टेंगुलर हॉल्सचं एरिया काढू। त्याची लांबी किती आहे? 12 मीटर आहे आणि रुंदी आहे 6 मीटर। आता हा समजा हॉल आहे, ह्याची लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी आहे 6 मीटर। 6 मीटर म्हणजेच 600 सेंटीमीटर आणि 12 × 100 म्हणजे 1200 सेंटीमीटर। एरिया ऑफ रेक्टेंगुलर हॉल इक्वल टू इंटू स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये टाइल्स बसवायच्या आणि ह्या टाइल्सचा अशी छोटी टाइल्स आहे, हिची ही चौरसाकृती आहे आणि हिच्या सगळ्या साइड्स किती आहे? 30 सेंटीमीटर। मग एरिया किती येईल ह्याचा? एरिया ऑफ टाइल्स इक्वल टू 30 × 30 900 सेंटीमीटर। मग आता अशा किती टाइल्स बसवायच्या बसतील ह्या पूर्ण हॉलमध्ये की ज्याचा एरिया एवढा आहे? मग आपण काय करायचं, ह्यांनी ह्याला भाग द्यायचा आहे। देअर फोर नंबर ऑफ टाइल्स इक्वल टू सेवन लॅक 20,000 अपॉन 900। नवाटे 72 आणि 0 म्हणजे 800 टाइल्स। आता जर 15 सेंटीमीटर साईड असलेल्या जर टाइल्स बसवल्या तर किती बसतील टाइल्स ते काढायचे? तर आपल्याला काय करायचं आता, हे आता आपण पुसून टाकू। हे उत्तर तुम्हाला समजलं, आता आपल्याला दुसरं उत्तर काढायचं आहे। आता टाइल्स किती आहे, कशा मापाची आहे, की जिच्या बाजू ह्या 15 सेंटीमीटर आहे। मग एरिया किती होईल? इक्वल टू 15 × 15 1500 × 225 स्क्वेअर सेंटीमीटर। आता ह्यानी ह्याला भाग द्यायचा आहे। आता नंबर ऑफ टाइल्स आपण त्याला भाग देऊ।
बहिणी ह्याला भाग घातला, उत्तर किती आलं? 3200 टाइल्स, 15 सेंटीमीटर साईड असलेल्या किती टाइल्स बसतील? तर 3200 टाइल्स बसतील. क्वेश्चन 5, फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर ॲज शोन इन द फिगर अलॉंग साईड. आता आपल्याला काय करायचंय, परिमिती आणि हे काय क्षेत्रफळ काढायचंय ह्या आकृतीचं. तर आता परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता ह्याच्यामध्ये सगळ्या बाजूंच्या लांबीची मापक किती आहे, 13 मीटर आहे. तर मग आपण सगळ्याची काय करायची, बेरीज करायची. किती बाजू आपण आधी मोजू, एक इथून सुरू करू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 बाजू आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि 12. इथं 3, इथं 3, इथं 3 आणि इथं 3, 3 चौक 12. 12 बाजू आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजेच याचाच अर्थ काय होतो, 13 गुणिले 12, 12 3 36 44 3 12 1 12 12 3 15 156 मीटर. काय आलं, परिमिती आली. आता क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. क्षेत्रफळ म्हणजे काय, पूर्ण एरिया ह्याचा काढायचा. तर आपण जर इथं वाढवलं तर आपले चौरस किती होतात ते आपण मोजू. इथे चौरस किती झाले की ज्याची बाजूची लांबी किती आहे, 13 आहेत. 1, 2, 3, 4 आणि हा मधला 1, 5. तर एकाचा आपण एरिया काढू आणि त्याला 5 मल्टिप्लाय करू. एरिया ऑफ 1 स्क्वेअर इक्वल टू 13 × 13. एरिया ऑफ 1 स्क्वेअर किती आला, 169 स्क्वेअर मीटर आला. तर असे किती स्क्वेअर आहेत, हे 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 ह्याला आपण मल्टिप्लाय 5 करू. देअरफोर टोटल एरिया ऑफ फिगर म्हणू आपण त्याला. पाच नव 45 4 5 6 30 30 4 34 7 3 5 1 5 5 3 8 आणि ह्याला युनिट कोणतं द्यायचं, स्क्वेअर मीटर. 845 स्क्वेअर मीटर काय आला, एरिया आला.